की बॅड आहे, गुडचा अर्थ चांगला, बॅडचा अर्थ वाईट आहे. जे आपल्याला आवडत नाही किंवा आपले प्रायव्हेट बॉडी पार्ट असतात त्याला हात लावण्याचा अधिकार कोणालाच नाही. जन्म देणाऱ्या आई आपलं संगोपन करत असेल, वाटेवरचं जेव्हा आपण मोठे होतो ना मुलांना, तेव्हा आपल्याला आई पण असं वेणा वगैरे घालताना किंवा आपल्याला तयार करताना, आता मला सांग ना, तुम्ही मोठे झालात, तुम्हाला आईचे कपडे वगैरे घालून दिले, तुम्हाला आवडेल काय? नाही आवडणार. कारण की तुम्ही मोठे झालात, तुम्हाला आता थोडस या वयामध्ये आपल्याला थोडस लाज वाटणे किंवा काही गोष्टीचं आपल्याला थोडस नकोस वाटतात. पण आता मग अशी वाटत काही गोष्टी आपल्या कळतात, मग कुणी स्पर्श करतोय तेच आपल्याला कळत नाही. मला पण काय बोलू पाहायचं. आणि या घटनेला फक्त मुलांवर काही समाजातच घडत नाहीयेत. मी मला कोणाच्या भावना दुखायच्या नाहीयेत, पण काही काही घरामध्ये सुद्धा अशा घटना घडतायत. आपल्या घरातलेच नातेवाईक चुकीच्या पद्धतीने मुली किंवा मुलांना बळी पाडतायत. तर तशाने तुम्ही बळी पडायचं नाही यासाठी मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे. जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती है, जो तीर में बदलती है, जो ढाल में भी ढलती है, जो एक पल में अग्नि है, जो एक पल में नीर है, जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है. वो आ गई जो जिद पे दो नदी का रुख भी मोड़ेगी, जो ले लिया है एक बार भ्रम करके छोड़ेगी, लाख उसके इम्तिहान लेने कोई भी नगर, न दर्द की उसे फिकर, ना चोट का ही कोई डर. ढलती है जो एक पल में अग्नि है, जो एक पल में नीर है, जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है. वो आ गई तो जिद पे दो नदी का रुख भी मोड़ेगी, जो ले लिया है एक बार भ्रम करके छोड़ेगी, लाख उसके इम्तिहान लेने कोई भी नगर, न दर्द की उसे फिकर, ना चोट का ही कोई डर. जरी तुमचं माझं रक्त असं नातं नाहीये, पण
कुणाच्या तरी, मी पण कुणाच्या तरी लिहित आहे. स्वतःचं संरक्षण तुम्ही करायचंय तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या सगळ्या सिक्स सेन्सला जागृत ठेवून. कळलं तुम्हाला? कोणालाच याला दुरुपयोग करू द्यायचंय का? माझं शरीर आहे याच्यावर अधिकार माझा आहे. कळलंय? आता जोरात काय करायचं? लाटा मारा, इकडे लाटा मारा, हे जे भाग आहे इथे लाटा मारा, इथे लाटा मारा, गुडघ्यावर लाटा मारा, हाताच्या असं पकड घेऊन कानावर मारा, इकडे मारा, असं ओरबडून टाकण्याचा प्रयत्न करा. चळवा घ्या हाताला. आणि तुम्हाला शेवटी तर सांग, ऑटोमॅटिकच मागे जा. गुडघ्यावर मारायचे ह्या नोकनी, इकडे मारायचे तळ व्हायचे, इकडे मारायचं, इकडे मारायचं, इकडे मारायचं, इथे मारायचं, हिलने पुढे गुडघ्यावर मारायचं. कशा पद्धतीने? जेव्हा तुमच्या पायामध्ये हिल आहे तेव्हा ते हिलचा असा वापर करा. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला असं वाटते आता मी माझ्या डोक्याचा क्लचर आहे, क्लचरचा वापर करून पण याच्या गाळाला असं इकडे तिकडे चिमट्या घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा असं ओरबडण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे जे काही आहे ते त्याचा वापर तुम्ही अशा हत्यार म्हणून करू शकता. कळलंय? तुमच्याकडे सेफ्टी पिन असतात, त्या माणसाने प्रति काय केलं तुम्हाला ऍडजस्ट झालं तर सेफ्टी पिन घ्यायचं, त्याच्या गालावर असं जोरात वार करायचं, रक्त निघेपर्यंत त्याच्यावर वार करायचं. त्याला इजा झाली म्हणजे तो व्यक्ती तुमच्या हातावरची त्याची पकड निघेल आणि तो व्यक्ती तुम्हाला सोडून तिथून जाईल किंवा मग तुम्हाला तिथून पळ काढायचं. त्याच्यानंतर हा हात इकडे आहे, इकडे जवळ घेतलाय मी असं हे करून याच्यातून हात बाहेर काढलाय, जोर जोरात मार. कळलंय? दोन व्यक्ती असतात तेव्हा प्रसंग यांच्यासाठी टाळा बुजा. मागे खेचतीये मला ती, मी कस तरी करून हात काढतीये पण माझा हात ती काढूच देत नाही. हा हात आहे माझा, याची मुठी बांधली आहे, जोरात हात वार केलाय, तिचं पकड लगेच मागे सुटलं. लागलं तुला? तिच्यासाठी पण टाळ्या म्हणजे. आता तुम्हाला कुणीतरी कौतुक करतात आपले आजूबाजूचे, मला शेजारी ताई असतात, मावशी असतात, काकू काका, शाळेतल्या मॅडम सर तुम्हाला छान असं कौतुक करून कधी कधी तुम्हाला ते असे मिठी पण देते. ही काय झाली? मायेची मिठी झाली. हा स्पर्श कसं आहे मुलींनो? मायेच आहे. आता ह्याच मिठीला जर मी अशा अँगलनी घेत असेल तर ही मिठी कशी झाली मुलींनो? तुम्हाला प्रतिकार कर बेटा, धक्का दे. तर असं धक्का द्यायचं त्या व्यक्तीला, कोणी असो मग ते तुमच्या नातेवाईकापैकी, अजिबात नाही घाबरायचं. काका असो, मामा असो, भाऊ असो, दादा मला हे आवडत नाही, काका मला हे आवडत नाही, मामा मला हे आवडत नाही. जर अशा पद्धतीने जबरदस्तीची मिठी दिली तर अशा पद्धतीची जी ठीक अशी मिठी आहे ना ही ओके. ट्युशनला जाता, भाजी आणायला घ्याजा, कपडे घ्यायला जाता, प्रयत्न हाच करायचा की कधीही कुठे बाहेर जात असताना सोबत कोणीतरी तुमच्या असायला हवं. आता तुम्ही म्हणाल मॅडम आपण किती दिवस मी झाशी किराणी लक्ष्मी बन कर रहूंगी असे नारे देतो, मग आपण झाशी किराणी लक्ष्मी बघून एकटीने का नाही जायचं असं मनात विचार येतो की नाही? प्रत्येकच ठिकाणी झाशी किराणी लक्ष्मी बाई नाही बनायचं म्हणून आपल्याला. कळलंय का? जेव्हा आपल्या इज्जतीवर येतं, आपली इज्जत एकदा गेलेली परत येऊ शकत नाही, तेव्हा आपण झाशी किराणी नाही बनायचंय. लढा झाशी किराणी बनून द्यायचाय पण त्या व्यक्तीला मी तिथेच थांबून सामना करेल आणि मग तुमचं सगळं बरोबर होईपर्यंत मी तिथेच तटस्थ नाही, तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला पळ काढायचं त्या व्यक्तीने तुमच्या हमला केला तर अशा ठिकाणी पळ नाही काढायचा आहे. इथं कुणीतरी माझ्यावर प्रतिकार करते तर इथेच ना बॅच खाली लपते, मी टेबल खाली या खुर्ची खाली लपते, इकडेच कुठे देत असं नाही. इथून पळ काढल्यानंतर मला कुठे पळत जायला पाहिजे मुलींनो? कोण सांगेल बरं? कुठपर्यंत मला पळत जायला पाहिजे? व्हेरी गुड. जिथे जास्त पब्लिक असेल तिथपर्यंत आपल्याला पळत जायचंय, कारण की तिथपर्यंत पळत गेल्यानंतर ते लोक तुम्हाला मदतीला येतील. आणि आपल्या समाजातले लोक असे नाही की जेव्हा मुलीवर संकट बेतलं जातं तेव्हा ते ऐकून इग्नोर करतील, प्रत्येक जण अशा वेळेस तुम्हाला मदत करायला तत्पर असतात. त्याच्यासाठी पब्लिक प्लेस जे आहेत, भाजी मार्केट, त्याच्यानंतर आपल्या रस्त्यावर जाणं, मंदिराच्या ठिकाणी जिथे खूप सारे लोक एकत्रित असतात त्या ठिकाणी पळायचे. पळत जाताना गुपचूप स्वतःच्याच तोंडावर हात ठेवून पळायचं नाही, जोरात ओढायचे, वाचवा, हेल, बचाव या शब्दाचा प्रयोग करायचा आहे. संगतीला हजार मुलीपैकी एक जरी मुलीला प्रतिकार करू शकली आणि ती तिचं स्वतःचं इज्जत तिचं संरक्षण करू शकली तर माझा हा उपक्रम सक्सेस झाला असं मी सांगतो.
जसे की तुम्हाला आता सर माझा परिचय सांगितलेलाच आहे, मी वयोद्योत्या मंदिर या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवते. शिकवत असताना मनामध्ये हात येतो असतो की फक्त मला पगार कमवायचे, त्याच्यापासून मला घर बांधायचे किंवा प्रॉपर्टी कमवायची अजिबात येतो नाही. आणि आता पण हा कार्यक्रम घेते आणि जे घडवते ते फक्त त्यामागचा हेतू एकच आहे की माझे शाळेतली विद्यार्थी आणि ज्या शाळेतली जाईल तिथले विद्यार्थी चांगले घडावेत, समाज चांगला घडावा. प्रॉपर्टी तर काय आहे, आज संपत्ती आज आहे उद्या नाही. मनुष्य जेव्हा जातो मरतो तेव्हा सोबत त्याच्यासोबत काहीच नसतं, फक्त त्याने